आत्ता आपण आहोत विनोद एंटरप्राइजेसमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडे ज्या वेगवेगळ्या मशीन आहेत ज्याच्यामध्ये शेवायाची मशीन आहे, मिरची कांडप आहे, त्यांची आपण इथं आज व्हिडिओ बनवत आहोत. कारण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना शेवायाचा बिझनेस करत असतात, आता उन्हाळा येतो आहे, त्यानंतर मिरची मसाल्यांचा व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मशिनरीची पूर्ण माहिती घेणार आहोत. माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजू सर. नमस्कार सर. नमस्कार. ओके सर, तुमच्याकडे जे मशिनरी आहे ते दाखवा आमच्या व्ह्यूअर्सना. त्याच्यामध्ये कसं आहे, 1.5 HP मशीन आहे टोटल पूर्णपणे. हा असा सेटअप असतो त्याचा. अच्छा, आपल्याला काय करायचं, जर समजा कोणाला शेवई मशीन वगैरे काढायचे असेल, लांबचे पापड वगैरे काढायचे असेल, कुरडाय वगैरे काढायचे असतील, तर त्यांना फक्त सारण जर त्यांनी इथं टाकलं तर ऑटोमॅटिकली खालून तो शेवई खाली येऊन जाईल इकडच्या बाजूने. फक्त शेवायची मशीन आहे ही? फक्त शेवई मशीन आहे. अच्छा. हे 1.5 HP आहे, मग याच्या पुढे 2 HP आहे. ज्यांना जसा व्यवसाय वाढत गेला, त्यांना पुढे जास्त करायचं असेल काम, तर 2 HP आहे. मग त्याच्या पुढे 3 HP. अच्छा, रेट वगैरे कसे आहेत मग 2 HP वगैरे? सर्वसामान्य 1.5 HP आहे. इथे 2750, 2 discount 2500 पर्यंत आहे. 2500 ला जाते ही मॉडेल येते. मग 2 HP त्यांना जवळजवळ 3200 करून 3500 आसपास ही असे दिले जाते त्यांना, कमी जास्त करून. त्याचे काय बिघाड सुधार काय असतो याचा काय? जे काही आहे मेंटेनन्स वगैरे कसं? मेंटेनन्स जे काही याचं जर करायचं असेल तर सर्व्हिसिंग वगैरे सगळं आमचे प्रत्येक टेक्निशियन कस्टमरच्या घरी जाऊन तिथं त्यांना पूर्णपणे माहिती, त्याचं जे काही रिपेअरिंग जर असेल ते सगळं करून देतील सर्व्हिसमध्ये. ओके, हे झालं पुण्यापुरतं का पुण्याच्या बाहेर पण? पुण्याच्या बाहेर सुद्धा आउटसाइड जेवढे पण आहे आपल्या पुण्यातल्या आउटसाइड पर्यंत आपण देतो. अच्छा, पुण्याच्या बाहेर सुद्धा जर तुम्ही यांची मशीन घेतलात तर तुम्हाला पुण्याच्या बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला म्हणजे पुण्याच्या बाहेर पण हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर येतं हे दाळ मिल. याच्यामध्ये हा दाळ मिल. अच्छा, याच्यामध्ये गव्हाचा चीक वगैरे आपण काढू शकतो. ओके. शिवाय ओल्लं जेवढं पण असं आपल्याकडे सारणी इडली ढोकळ्याचं म्हणा, हे सगळं प्रकारचे याच्यामध्ये तुम्ही करू शकता. किंवा चणा डाळीचा डाळ तुम्ही भरडू शकता अतिशय उत्तम पद्धतीने आणि जास्तीत जास्त क्वांटिटीने करू शकते. 2 HP मोटर आहे याच्यावर. अच्छा, हे काय प्रोफेशनल आहे? एकदम प्रोफेशनल आहे. ओके. मग त्याच्यानंतर असं इडली ग्राइंडर्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हॉटेल लाईन साठी चालते. किंवा असं मोठा पलवलायझर कोणाचा मोठा बिझनेस करायचा असेल, 3 phase मध्ये करायचं असेल, तर असं मोठं पण आपल्याकडे पलवलायझर उपलब्ध आहे. काय होतं त्याच्यामध्ये? याच्यामध्ये पूर्णपणे पिठं वगैरे, गरम मसाले वगैरे, सगळं मिरची वगैरे सगळं करू शकतो. अच्छा, हरी खोबरं प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल आहे. कुणाला बल्क क्वांटिटीत पाहिजे असेल तरी तुम्ही करून देऊ शकता. ज्यांना मसाल्याचा व्यवसाय वगैरे करायचा आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे हे. त्यानंतर इडलीचे हे इडली ग्राइंडर आहेत. इडली ग्राइंडर आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण स्टोन आहे, आतमध्ये स्टोन आहे. प्रोफेशनल ही मशीन आहे, त्याच्यामुळं जर प्रोफेशनल तुम्हाला हा बिझनेस करायचा असेल किंवा तुमचं हॉटेल असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. त्याच्यानंतर चपाती मशीन आहे. चपाती मशीन. ओके. वन टाइम 1000 ते 1200 चपात्या तुम्ही याच्यामध्ये करू शकता. कोहिनूर ब्रँड्स आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो कणिक मळून इथे जर तुम्ही त्याचे याप्रमाणे तुम्ही जर त्याचा गोळा बनवून ठेवला तर चपाती इकडनं रोलिंग होऊन डायरेक्ट बाहेर होते. अच्छा, तयार म्हणजे पूर्ण तयार होते का? कच्ची चपाती? कच्ची चपाती येते. त्याच्यामुळे तुम्ही हीटर लावून त्याला पूर्णपणे तयार करू शकता. चपात्यांची मशीन आहे, हॉटेल वगैरे साठी खूप चांगली मशीन आहे ही. आणि जर कुणी चपात्याचा बिझनेस करत असेल त्याच्यासाठी पण छान आहे. त्याच्यासाठी बऱ्याच महिला चपात्यांचा शहरी भागामध्ये बिझनेस करतात, त्यांच्यासाठी एका तासामध्ये किती होतात तरी? साधारणपणे 1000 ते 1200 चपात्या होतील एका तासामध्ये. एका तासामध्ये 1000 ते 1200 चपात्या होतात. तर चपात्याची मशीन सुद्धा घरगुती व्यवसायासाठी खूप छान आहे. आणि रेट वगैरे कसं असेल मग त्याचा? साधारणपणे हे आपल्या घेण्यावर डिपेंड आहे, आपल्याला मोठी पाहिजे छोटी पाहिजे असे 2-3 प्रकारचे याच्यामध्ये आहे. अच्छा, तरी साधारण रेट काय? साधारणपणे 80 ते 85 हजारच्या पुढे. अच्छा, 80-85 हजार रुपये प्राइस जातील याच्या. मग त्याच्यामध्ये साईज वगैरे आहे? पापड मशीन आहे. पापड मशीन. कुठले कुठले पापड बनवतो आपण? याच्यामध्ये मूग डाळीचे सगळे टोटल पापड तुम्ही बनवू शकता. याची काय रेट वगैरे जाते? याची किंमत जाते 26,500 पर्यंत. 26,000 म्हणजे जास्ती पण रेट नाहीये. सध्या उन्हाळा येतोय तर महिलांनी या गोष्टीचा विचार करायला काहीच हरकत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने पापड याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. घरगुती व्यवसाय सुरू करायला काहीच हरकत नाही, कारण सध्या उन्हाळा येतोय त्याच्यामुळे पापडांचा व्यवसाय खूप चालतो. शहरी भागामध्ये असेल किंवा खेडेगावामध्ये पण असेल. एक कणिक मळण्याकरता आहे. अच्छा, कुठले कुठले कणिक मळू शकतो याच्यामध्ये? समोसेचं झालं किंवा आपलं पिठाचे जे काही प्रकार असतील तुमच्याकडे सगळे प्रकारचे तुम्ही कणिक मिळवू शकता याच्यामध्ये. वा मस्त. आणि ह्याचे पण साईज आहेत वेगवेगळे. आणि रेट वगैरे काय असते मग? साधारणपणे 14,500 आहे, 26,500 आहे, 32,500 आहे. आणि हे वालं? हे 14-inch पिठाची गिरण आहे. अच्छा, प्रोफेशनल बाहेर.
प्रोफेशनल दगडाची चव पाहिजे तर त्या हिशोबाने ते 14 इंच आहे, 12 इंच आहे, अशी या पद्धतीने आहे. म्हणजे पिठाच्या गिरण आहेत, मिरची कांडप आहेत, काय प्राइस वगैरे? किंमत जाते साधारणपणे 28,500 आणि याची जाते 24,500. 24,500 म्हणजे एखादी गिरण जरी घेतली तर 50-50,000 रुपये मध्ये छान व्यवसाय सुरू होतो. व्यवसाय सुरू करू शकता कमीत कमी बजेट मध्ये. कमीत कमी बजेट मध्ये आणि किती दिवसाला किती गिरण? याचा ऍव्हरेज आहे तासाला 18 ते 20 किलो. तासाला 18 ते 20 किलो म्हणजे याची ऍव्हरेज आहे 12 ते 18 किलो पर्यंत. आणि काय लाईट वगैरे कशी लागते त्याला? सव्वा तासाला याचं 3 युनिट लाईट लागेल. याला 3 HP ची मोटर आहे. 3 HP ची घरच्या लाईटवर जो सर्वसामान्य 1 फेज असते त्या लाईटीवरती चालते. घरगुती लाईटीवरती आरामशीर तुम्ही बिझनेस करू शकता. बरोबर. आणि हे काय? हे चाळण आहे मोठ्या प्रमाणामध्ये. जे काही आपल्या गहू वगैरे निवडायचं असेल त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे निवडायचं मोठ्या प्रमाणात तुम्ही चाळण. दुकानदारांसाठी आहे. 3 HP सेवा मशीन आहे. 2 पारचं डंक मशीन आहे. आपल्याकडे डंक पण आहे. अच्छा. जर मसाल्यांचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही बचत मार्फत सुद्धा आपण डंक मशीन वगैरे देतो. अच्छा. म्हणजे तुमचं काय मॅन्युफॅक्चरिंग आहे? स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. डंक मशीन जे आहेत त्याचं सुद्धा यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. कोहिनूर यांचा ब्रँड आहे. तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या ठिकाणी जे कांडप आहेत मिरचीचे ते सुद्धा खरेदी करता येणार आहेत. काय साधारण रेट आहेत सर याचे? साधारणपणे मार्केटमध्ये जर बघायला गेलं की लोकांना 40-45 असं रेट आहे. पण आपल्याकडे 32,000 पासून सुरुवात आहे. 32,000 पासून यांच्याकडे मिरची कांडपची जो डंक आहे त्याची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये पण 2 हे असलेले आहेत, इथे 4 ह्याचे आहेत. तर त्याच्यानुसार याच्या रेट कमी जास्त म्हणजे आपल्या एरियानुसार किंवा आपल्या बिझनेसवर डिपेंड आहे. लहान घ्यायचं, मोठी घ्यायचं आणि त्याच्यानुसार रेट पण आहे. उन्हाळ्यामध्ये जर कोणाला बिझनेस करायचं असेल ऊसाचं, आमच्याकडे रेग्युलर मॉडेल पण आहेत जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे रेग्युलर मॉडेल आहे. कोणाला महिला वर्गाला जर उद्योग करायचा असेल बाबा त्यांचा हात वगैरे जाऊ नये याच्यासाठी मिनी मॉडेल आहे. त्याच्यामध्ये स्मॉल मॉडेल पण आहे. हा मोठा मॉडेल आहे त्याच्यामध्ये 3 HP असंही मॉडेल आहे. काय साधारण रेट जाते याची? साधारणपणे हा छोटा मॉडेल आहे तो जाईल 28,500 पर्यंत. 28,500 पर्यंत जाईल. किती निघतो याच्यातून रस तरी? साधारणपणे तासाला त्याला 12 लिटर ऍव्हरेज आहे. 12 लिटर. हो. अच्छा. म्हणजे छान एक छोटासा व्यवसाय सुरू होतो. छोटासा व्यवसाय करू शकता. त्याच्यानंतर हा 3-in-1 मशीन आहे. मोटर वरती सुद्धा चालू शकता, इंजिन वरती सुद्धा चालू शकता. काय आहे हेच? रसवंतीच आहे. रसवंतीच आहे का? म्हणजे ज्या भागात लाईट सुद्धा नसेल तर तुम्ही याच्यावरती पेट्रोल टाकून सुद्धा चालू शकता. चालू शकतो म्हणजे आता कसं रोड साईडला वगैरे चालू करू शकता बिझनेस करण्याकरता. हे ज्युसर आहे छोटेवाले. शॉपिंग मशीन आहे जो हॉटेल लाईन साठी चालतो. अच्छा. हे पोटॅटो स्लाइस करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हा फिंगर चिप्स आहे. अच्छा. हे चिली कटिंग मशीन आहे. हॉटेल लाईन साठी जे लागतं ते सगळे प्रकारचे आपल्याकडे सगळे प्रकार आहेत. काय रेट जाते याचे? याचे जाते 4,500 पर्यंत. 4,500? हो. तर भरपूर आपल्याला इथे जर आलात तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर मशीन पाहायला मिळतील. व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही विनोद एंटरप्राइजेसला नक्की भेट द्या. तुम्हाला इथं भरपूर वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडिया पण येतील. असे आपल्याकडे 5 लिटर आणि 10 लिटरचे मिक्सर आहेत. ओलं खोबरं किसण्यासाठी आहे हे यंत्र आहे. ओलं खोबरं किसण्यासाठी एकांदा या मोठ्या रसवंत्या सुद्धा आहेत आपल्याकडे. अच्छा. लसूण सोलायचे मशीन सुद्धा आहेत आपल्याकडे. काय सांगता? समोर लसूण सोलायचे आहे. लसूण सोलण्यासाठीची पण मशीन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. लसूण जर प्रोफेशनल हॉटेलमध्ये वगैरे जर पाहिजे असेल तर हे घेऊ शकतो आपण. काय साधारण रेट जाते सर याची? साधारणपणे याची किंमत आहे 14,500. रिझनेबल रेट आहे. ज्या काही लांबचे कस्टमर असतील, महिला वर्ग असेल, त्यांना आम्ही कमी डिस्काउंटमध्ये करून सुद्धा देऊ शकतो. नवीन बिझनेस असेल त्यासाठी आम्ही विनोद एजन्सीमधले सगळा जो आमचा वर्ग आहे फुल सपोर्ट करतो महिला मंडळासाठी. आणि टेक्निकल सपोर्ट पण आहे. टेक्निकल सपोर्ट पण आहे. त्यांच्यासाठी पण खूप काय स्कीम्स वगैरे आहेत आमच्याकडे. डिस्काउंट चांगला भेटतो त्यांना. काही म्हणजे ह्याच्यावर हप्त्यावर वगैरे असं काही घेता येतं का? हप्त्यावरती सुद्धा. तुम्ही बजाजचं जर तुमच्याकडे कार्ड असेल तुम्ही हप्त्यावरती सुद्धा घेऊ शकता. अच्छा. डाऊन पेमेंट म्हणजे हप्त्याची पण सुविधा आहे. जर घ्यायचंच म्हटलं, काही बिझनेस स्टार्टअप करायचं म्हटलं तर सुवर्ण संधी आहे. तुम्ही विनोद एंटरप्राइजेसला नक्की भेट द्या. तुम्हाला ते बिझनेस मार्गदर्शन पण करतील आणि वेगवेगळ्या मशीन पण दाखवतील. काही आयडिया पण येतील तुम्हाला इथं आल्याच्या नंतर. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे विनोद एंटरप्राइजेसमध्ये तुम्हाला मिरची कांडपच्या मशीन मिळतील, इडलीच्या पिठाच्या मशीन मिळतील, आटा मेकर मिळतील. भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे. वेगवेगळ्या मशिनरी आहेत.
त्याचबरोबर शेवायचे मशीन सुद्धा मिळेल आपल्याला. आता उन्हाळा येतोय तर या मशीन सगळ्यांसाठी खूप उपयुक्त असतील. ज्यांना छोटा मोठा व्यवसाय करायचे त्यांनी नक्की हा व्हिडिओ पहा, इथे खरेदीसाठी या आणि तुमचा एक छोटासा नवीन छान असा बिझनेस सुरू करा. आणि बिझनेस सुरू केल्याच्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये बिझनेस सुरू केल्याची मला नक्की कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मग नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.